खरं तर आपण सगळ्यांनी दिवाळी एकत्र सेलिब्रेट केली ना, पण माईंना भेटणं झालंच नाही. सो त्यामुळे मी विचार करते की माईंना आश्रमात जाऊन भेटेन आणि त्यांच्यासाठी आणलेले गिफ्ट पण दे. वा सुपर. पण मी हॉस्पिटलमध्ये तुझ्या बरोबर येऊ शकणार नाही, मी आश्रमातच जाणार. छे दीपा, मी म्हणतोय ही सुपर आयडिया आहे, आपण दोघेही जाऊ माईला भेटायला. कार्तिक हे बघ, तू खूप दिवसांनी हॉस्पिटलला चाललास ना, आणि उगाच तुला माझ्यामुळे उशीर नको. आणि तसंही तनुजा आहे ना तुझ्या बरोबर, तू आणि तनुजा एकत्र जा, मी जाईन ना आश्रमात माझी. बरं दीपा, हे बघ आपण दोन्ही करू. म्हणजे आपण एक काम करूया, आधी मी आणि तनु तुझ्या बरोबर आश्रमात येतो, तू माईला भेट आणि मग तिथून आपण तिघे हॉस्पिटलला जाऊ. काय? ग्रेट कार्तिक, रिअली नाईस. आयडिया खरं तर चांगली आहे, पण उगाच घाईघाई नाही का होणार? तुला तर माहिती आहे की माईंना माझ्याबरोबर वेळ घालवायला किती आवडतं. बरं ठीक आहे दीपा, काही हरकत नाही. तू तुला हवा तितका वेळ माईला भेट, तुझं मन भरेपर्यंत तिच्याबरोबर गप्पा मार, मग आपण निघू. अजून काय हवंय तुला? ब्युटिफुल. ओके बरं, चला मग निघूया. चल दीपा, तयारी करायला लागते. आता हे मध्येच माईंचं काय निघालं आणि या दोघींच्या काय खाणाखुणा चालल्या? काय ग, तू कसला विचार करतेस? काय नाही, यू जस्ट चिल, रिलॅक्स, एन्जॉय. आधी अरे तुझं बायकोकडे लक्ष आहे की नाही? कोर्स मामा. हा, टेक गुड केअर ऑफ हर. ब्युटिफुल. त्यांना कसं कळलं मी कसला विचार करत होते ते? या माझ्या मनातलं ओळखतात की काय? हॅपी दिवाळी. थँक यू. आणखीन हवाय? माई सॉरी, खरं तर दिवाळी झाल्यावर आलो, पण आता मी तुमच्याशी खूप गप्पा मारणार आहे. हो, आणि आज त्या खुश पण आहेत, तुम्ही आल्यापासून चेहऱ्यावर हसू आहे त्यांच्या. हो ना. माई तू आम्हाला खूप मिस केलं असशील ना. सॉरी. बरं दीपा, आता निघूया का हॉस्पिटलला जायला? आत्ता इतक्यात? हो, म्हणजे चहा वगैरे पिऊन झाला, सगळ्यांना मिठाई वाटली, सगळ्यांबरोबर फराळ केला, माई पण भेटली, आता निघूया. कार्तिक, पण मला माईंबरोबर गप्पा मारायच्यात, मला थोडा वेळ थांबू दे ना इथे प्लीज. दीपा अगं, पण तिथे हॉस्पिटलमध्ये तुझ्याच हस्ते सगळ्यांना मिठाई वाटायचे म्हणून म्हणतोय. काय झालंय? कार्तिक, पण तूच म्हणाला होतास ना की मी हवं तितका वेळ थांबू शकते. हो दीपा, मी म्हणालो होतो, पण हॉस्पिटलमध्ये फार उशिरा जाऊन पण नाही चालणार ना. मग एक काम करा, तू आणि तनुजा वा पुढे, मी मागून येते. दीपा अग, हे बघ मला काय वाटतं, ती म्हणते ते बरोबर आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे ना, ती आपल्या नंतर जॉईन होईल. काय दीपा, करेक्ट? हो. नाही ठीक आहे, पण दीपा फार उशीर करू नको, तासाभरात ये. ओके. हो कार्तिक. माई येतो. माई टेक केअर, सी यू. अगं काय ग, हा फोन काय कट करतेस लगेच? सांगायचं तरी तुझं बोलणं झालंय म्हणून. अगं कट करणार नाही तर काय, माझी सासू माझ्या मागे येऊन उभी राहिली. इथे ना मम्मा भिंतींना सुद्धा कान आहे. अरे बापरे, पण मग आत्ता कोणी नाही आहे ना तुझ्या आजूबाजूला? कोणी नाही आहे म्हणूनच कॉल केलाय तुला. हा मग बोल. अगं ती तनुजा परत आलीये मम्मा. परत आली? गेली काय, आली काय? मम्मा मी तुला म्हंटल होत ना, तनुजा आणि मम्मा मध्ये नक्कीच काहीतरी शिस्त आहे. त्यानं दीपाला कशात तरी अडकवण्याचा प्रयत्न करत आहे.
हे ना तुझ्या घरात काहीतरी नवीनच सुरू झालंय प्रकरण. आय नो, मला ना आता खूप अलर्ट राहावं लागणार आहे. माझ्या सासूबाईंचं बारीक लक्ष असतं माझ्याकडे. ते आता माझ्या मनात काय चाललंय हे सुद्धा ओळखायला लागले. बापरे सोना, मला हे सगळं खूप गंभीर वाटतंय. हा मम्मा, मी काय करू आता? तू काय करणार? आता या दोघींची टीम झाली आहे ना. एक मिनिट, तू असं का नाही करत? दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ. म्हणजे? अगं ती गोष्ट आठवते का तुला, दोन मांजरींची आणि एका माकडाची? म्हणजे त्या दोन मांजरी लोण्याच्या गोळ्यावरून भांडत असतात आणि ते सगळं माकड बघत असतो. हा हा, आठवली. हीच ना की माकड म्हणतो दोघींमध्ये समान वाटे करून देतो आणि स्वतःच लोणी संपवतो आणि मांजरींना काहीच उरत नाही. बरोबर, काय हुशार आहे माझी सोना. हुशार कसली मम्मा, मला काहीच कळत नाही मी काय करू आता. अगं सोपं आहे, तू माकड हो. काय? म्हणजे तुझा मेंदू त्या गोष्टीतल्या माकडासारखा चालव. हे बघ, मी सांगते तुला काय काय करायचं ते. कळलं? कळलं. चल ठेवते फोन, बाय. माई जेव्हा लीलाधरने कार्तिकला पळवलं होतं, तुम्ही होता ना तिथे? तुम्हाला सगळंच माहिती आहे ना माई? प्लीज माई, प्रयत्न करा मला सांगा ना काय झालं होतं तेव्हा. माई, मला आणि कार्तिकला नाशिकला जाण्याची दिशा तुम्हीच दाखवली होती. यावेळी पण माझ्या शोधाला दिशा तुम्हीच दाखवा. प्लीज माई, प्लीज मला मदत करा. तुम्हाला काहीतरी माहिती असेल ना, प्लीज मला सांगा माई. प्लीज प्रयत्न तरी करा ना. गेल्या वेळी पण याच कपाटात सासूबाईंचा शाळेतला फोटो सापडला होता. म्हणजे नक्कीच इथे काहीतरी सापडेल. माई, कपाटात. डॉक्टर, आता तुम्ही रोज येणार आहात ना? येस, रोज. नाही, तुमचे रेग्युलर पेशंट तुम्हाला विचारत असतात, आजही कदाचित आले असतील. आय नो. सविता, एक काम करा, आज जे कोणी आले असतील ना त्यांना आत पाठवा, मी चेक करेन. ओके. सो डॉक्टर कार्तिक, बॅक टू वर्क कॉन्फिडेंटली? येस सर. आय एम सो प्राऊड ऑफ यू. थँक यू. कशाबद्दल? थ्रो बॅक टू द कॉलेज डेज. कॉलेजमध्ये एक दिवस तू असंच माझ्यासाठी गुलाबाचं फूल आणलं होतंस. स्पंदने विडी कोणती, बोलके होती स्पर्श सारी.
तुम्ही मला याबद्दल सांगत होता का? पण यात तर आईबद्दलची बातमी आहे, हेच सांगायचं होतं का तुम्हाला मला? माई, माई, यात मला जो हवाय तो क्लूच नाहीये. म्हणजे यात माझ्या आईच्या अपघाताच्या मृत्यूची बातमी आहे, आणि ते तर सगळं आपल्याला माहिती आहे ना. अपघात कुठे झाला एवढंच लिहिलंय, पण तो अपघात कसा झाला, कोणी केला, तो अपघात होता की नव्हता याबद्दल काहीच माहिती नाहीये. पण ते सगळं तुम्हाला माहिती आहे तेव्हा तुम्ही होतात तिथे. माई, मला कुठली तरी कोण सांगा ना, जेणेकरून मला कळेल की तेव्हा काय झालं होतं, ते कोणी केलं होतं. माई प्लीज, मला मदत करा. माई, तुम्हीच माझी शेवटची आशा आहात. माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. माई प्लीज. हॅलो, मी सौंदर्य इनामदारांच्या घरातून बोलते. दीपाताई तिथे आहेत का? हो, आहे ना. त्यांना फक्त सांगाल का, सौंदर्य मॅडमनी त्यांना लवकरात लवकर घरी बोलवलं. बरोबर, ठीक आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. तू काग इतका शॉक का बसला? नाही नाही, म्हणजे तू पेशंट अटेंड करत होतास, अचानक इकडे आलास. तू चोरून काही ऐकलंस का? का मी न ऐकण्यासारखं काही बोलत होतीस का? कोणाशी बोलत होतीस ग तनु, सांग ना. असं काही नाहीये, मी तुझ्याच दीपाला फोन करण्याचा प्रयत्न करत होते, पण एकतर ती फोन उचलत नाहीये, नाहीतर इट इज नॉट रिचेबल. नाही, ऍक्च्युली तनु, मी सुद्धा तोच विचार करत होतो. जे आतापर्यंत पोहोचायला हवी होती ना ती इथे. हो, पण आता मी पुन्हा एकदा प्रयत्न करते. पुन्हा तेच. तनु कुठे गेली असेल ही? म्हणजे बराच वेळ झाला ना पेशंट बघता बघता, मलाही कळलं नाही किती वेळ गेलाय ते. आय नो आय नो, बट इट्स ओके. मी पुन्हा एकदा फोन करण्याचा प्रयत्न करते. थांब तनु, मी ट्राय करतो. डॉक्टर, एक इमर्जन्सी केस आली. तू जा पेशंट अटेंड कर, मी दीपाला फोन करते. गो 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 गो. तुमच्या घरनं फोन आला होता, तुम्हाला लगेच बोलावलाय. कोणाचा फोन आला होता? ते नाही विचारलं, पण तुम्हाला लगेच घरी बोलावलाय. बर, ठीक आहे. माई, घरनं फोन आलाय, मला घरी अर्जंट जावं लागणार आहे. मी तुम्हाला भेटायला नंतर परत येईन. मी जाऊ. माई, मी हे माझ्या सोबत घेऊन जाऊ, कदाचित याने मला काहीतरी मदत होईल. थँक्यू माई. येतो माई. पेपर मधल्या बातमीचा नक्की काय उपयोग होईल? नीट शांतपणे विचार केला पाहिजे. यातून काही ना काहीतरी नक्कीच हाती लागेल.
तनु हे काय तू एकटीच? एकटीच म्हणजे? नाही म्हणजे मला वाटलं इवाना तरी दीपा आली असेल इथे. अरे मी तिलाच फोन लावण्याचा प्रयत्न करते, तू गेल्यापासून पण ती फोनच उचलत नाहीये. उचलत नाही हे बघ, आता पण फोन उचलत नाही. थांब तनु, मी ट्राय करतोय. हा करून बघ. नाही उचलत आहे. गॉड, कार्तिक काही प्रॉब्लेम नसेल ना झाला? म्हणजे ती केव्हापासून आपल्या दोघांचेही फोन उचलत नाही, मला टेन्शन यायला लागले आता. दीपा तनु, खरं तर मलाही आता टेन्शन येत आहे. ती घरी गेली असेल का? नाही मला नाही वाटत, कारण जर का ती घरी गेली असती तर तिने आपले फोन उचलले असते ना. आपण आश्रमात जाऊन चेक करूया का? म्हणजे तसंही ती म्हणाली होती ना की मला माईन बरोबर जरा गप्पा मारायच्या आहेत, टाइम स्पेंड करायचा आहे. या यू आर राईट, मी चेक करतो. नाही फोन कशाला करतोस तू? अरे बिझी येतोय फोन. बघ मी तुला सांगते, आपण आश्रमात जाऊन चेक करूया प्लीज. बरं चल बघूया. दीपा काय झालं? अगं अशी एकटीच काय बसली? हॉस्पिटलला जाणार होतीस ना तू? थकलेली वाटतेस, पाणी आणू का तुला? नाही नको. मग काय झालंय दीपा, तू हॉस्पिटलला नाही गेलीस का? मी आश्रमातनं डायरेक्ट हॉस्पिटललाच जाणार होते, पण आश्रमात मला घरनं फोन आला की घरी ताबडतोब निघून ये म्हणून. काय घरून? तुला कोण कॉल करणार आहे दीपा? माहित नाही ग. एक मिनिट, तुला फोन आला म्हणून तू इतक्या टेन्शन मध्येस? नाही नाही हवे श्वेता, मी आश्रमातनं जेव्हा निघाले ना तेव्हा चोरट्यांनी माझी पर्स मारून नेली ग. सगळंच होत त्या पर्स मध्ये. काय? अरे देवा, पण पकडलंच की नाही त्याला? हो, मी त्यांचा पाठलाग करायचा प्रयत्न केला पण ते बाईकवर होते त्यामुळे ते निसटून निघून गेले. कसले ड्रामे घडतात ग तुझ्या आयुष्यात दीपा. मला ना ही सगळी गडबड वाटते. हा मला असं वाटतंय की तुझ्या विरोधात कोणीतरी प्लॅन करतंय. अगं माझ्या विरोधात आणि कोण प्लॅन करणार आहे? तू जर कोणाच्या डोळ्यात खुपत असशील ना तर तुझ्या सुद्धा विरोधात प्लॅन होऊ शकतो. जरा डोळे उघड दीपा, तुला जितकं छान गोडगोड वाटत ना आयुष्य तितकं सोपं नाहीये. श्वेता अगं असं काय बोलतेस, कुठे काय वाईट आहे, सगळंच तर छान आहे ना. कसं सांगू तुला आता? मला सांग, तुला माईंकडे कोणी जायला सांगितलं? म्हणजे तनुजाने सुचवलं मला. राईट, मला माहिती होत की माईंकडे जाण्याचा किडा तनुजाच तुझ्या डोक्यात टाकणार. तू तिथे गेलीस आणि ही स्वतः मात्र निघून गेली कार्तिक बरोबर हॉस्पिटलला, हो की नाही? श्वेता अगं असं काहीच नाहीये. ही कार्तिकला हॉस्पिटलला घेऊन गेलीये कारण त्यांना एकांत मिळावा म्हणून. कळतंय का तुला दीपा, हे असं दुसऱ्या मुलीबरोबर पाठवतात का आपल्या नवऱ्याला? वेडी, आपल्या नवऱ्याला असं दुसऱ्या मुलीबरोबर पाठवणं चांगलं नाहीये. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार
अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहाच्या यूट्यूब चॅनलला.